लाइट्स अप दिवसभरातील घडामोडी पॉवर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप. तिजोरीतल्या पैशांची उधळपट्टी पण जमीन धारकांना द्यायला नाहीत. शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक. एकतर पाकिस्तान भारतात दिसेल नाहीतर इतिहासातून नष्ट होईल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत. संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला. देवेंद्र फडणवीसांनी मराठा धनगर संपवला, त्यांना संपवासंपवी खात्याचं मंत्री करा. मनोज जरांगे यांचं टीकास्त्र. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप. मराठी क्षत्रिय लढाऊ शान्नकुळी तर मग ओबीसीतून आरक्षण कशाला. लक्ष्मण आखेंचा मनोज जरांगेंना मार्मिक टोला. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्गिलची भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती, बीसीसीआयकडून घोषणा. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी जवानांमध्ये चकमक, 4 दहशतवादी ठार तर भारतीय सैन्यातील कॅप्टन शहीद. अभिनेते शिवाजी साटम आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर. सांस्कृतिक कार्य विभागाकडून घोषणा. स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार आणि बँका बंद राहणार, स्टॉक एक्सचेंजची माहिती.